लंडन मिसळमध्ये आपली नेमकी भूमिका कशी आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगा आपल्या भूमिकेला? मी भूमिका सांगण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आत्ता ट्रेलर लॉन्च झालेला आहे, 8 डिसेंबरला आमचा सिनेमा येतो आहे आणि खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे. म्हणजे मी नशीबवान आहे, मला अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं की ही भूमिका मला मिळाली, त्यामुळे 8 डिसेंबरला सिनेमा येतो तेव्हा बघा तुम्ही आणि मला नक्की सांगा, कारण मी पण खूप एक्साइटेड आहे की कसं माझ्या मी काम केलं आहे किंवा कसं वाटतं आहे बघण्यासाठी किंवा तुमच्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी मी पण खूप उत्सुक झालेलो आहे. तर बघा, 8 डिसेंबरला येतो आहे लंडन मिस, नक्की बघा आणि मला सांगा. ऑडिशनचा एखादा किस्सा जो प्रेक्षकांना सांगायला आवडेल, ऑडिशनचा असं काही नाही, मी खूप ऑडिशन्स रात्र आताही करतो आणि ते करायला पाहिजे, कारण नवीन नव्या गोष्टी घडत असतात, नवीन नवीन प्रोजेक्ट्स असतात, तुम्ही आपल्यामध्ये डे बाय डे चेंजेस होत असतात आपल्या केसांमध्ये, दिसण्यांमध्ये, बऱ्याच गोष्टींमध्ये, बॉडीमध्ये. तर एखाद्या कॅरेक्टरसाठी आपण त्यामुळे सतत जाणं भेटणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मला ऑडिशन जास्त घेते नाही, मला ऑडिशन द्यायला आवडतं, कारण तिथूनच आपल्याला एखादं नवीन काम मिळतं, त्यामुळे असं काही स्पेशल किस्से नाहीत. ऑडिशन द्यायला मला आवडतं आणि आपण सगळ्यांनी ऑडिशन द्यायला पाहिजे असं मला वाटते. वाटतं सगळे ओळखीचे असल्यामुळे आणि काही मित्र झाले, निखिल मित्र झाला, ऋतुराज मित्र झाला, माधुरी चांगली मैत्रीण झाली आमची, ऋतुजाबरोबर तर मी काम केलंच होतं कॉलेजपासून, रितिका चांगली मैत्रीण झाली, खूप लंडनचे नवीन मित्र तयार झाले आणि एक छान बॉन्डिंग तयार झालं आमचं लंडन मिस. आम्ही महिनाभर तिथे होतो आणि खूप मजा मस्ती करायला मिळाली, मजा मस्ती पण कामही केलं. मला सगळ्याच मिसळ आवडतात, मग ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तिथे मिसळ खातो त्या सगळ्या मिसळ मला आवडतात. असं काही नाही की ही स्पेशल किंवा मिसळ मला आवडते, मला वडापाव आवडतो, मला मिसळ आवडते, दोन्ही गोष्टी मला आवडतात. मी सगळ्यांनाच हे सांगेन की 8 डिसेंबरला आमचा नवीन सिनेमा येतो आहे लंडन मिसळ, तर तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहात जा, सहकुटुंब सहपरिवार जा आणि आमचा सिनेमा नक्की बघा. थँक्यू. इकडे इकडे.